पुणे महानगरपालिका एक कार्यतत्पर आणि गतिमान कार्य करणारी महानगरपालिका। ज्यावेळेस काही वर्षांपूर्वी पुणे महानगरपालिकेत पुणे हद्दीजवळील गावांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे पुणे महानगरपालिकेला जास्त क्षेत्रफळ असणारी महानगरपालिका म्हणून बहुमान मिळाला। पण समाविष्ट गावांना काय मिळालं, हा मोठा संशोधनाचा विषय आहे। कारण बहुमान पुणे महानगरपालिकेला मिळाला असला तरी गावांच्या पदरी मात्र कचरा डेपो निर्माण झाल्यापासून पदरी अवमानच आलेला आहे। त्या समाविष्ट गावांमधील एक गाव म्हणजे देवाची उरुळी, ग्रामपंचायत प्रशासन असताना गाव गुण्यागोविंदाने नांदत होतं, पण कचरा डेपो झाल्यापासून ह्या गावाला मरणकळा आलेली असून गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। महानगरपालिकेने अनेक आश्वासनं दिली, पण एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे गाव आज अस्तित्वासाठी झुंज देत आहे। महापालिकेला करात सवलत दिली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, पण कर सवलत सोडाच उलट 13 पट करवाढ करण्यात आली आहे। गाव दत्तक घेतलं जाईल असं आश्वासन दिलं गेलं, पण गावाला अनाथासारखी वागणूक पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे। करवाढ केली पण सुविधांची वानवा या ठिकाणी दिसून येत आहे। गावाला पाणी पुरवठ्याची ठोस कुठलीही योजना नाही। आजही या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात असून अवेळी पाण्याचे टँकर येत असल्याने नागरिकांना हातचे काम सोडून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे। सांडपाण्याची समस्या सुद्धा इथे गंभीर आहे। या ठिकाणचं सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता ओढ्याला सोडण्यात आलं आहे। अनेक वेळा विनंती अर्ज करूनही त्यावर कुठलीही कार्यवाही अजूनही झालेली नाही। एक वर्ष झालंय की त्या ड्रेनेज असंच हे सांगून बी यांनी काही ड्रेनेजचा विषय केला नाही, आणि सगळं इथं मच्छर आणि हे आता पाणी चाललं आहे, त्या पाण्यामुळं काही म्हणजे दिसून येत नाही। हे ओपन ड्रेनेज सोडलेलं आहे यांनी, आणि सगळे मच्छर बिच्छर इथं लोकांना भरपूर त्रास होतो आहे, आणि भरपूर ह्यांना बंधाऱ्यांची कामं सांगितली होती, ह्याची कामं सांगितली, काहीच केलं नाही त्यांनी। ह्यांना फक्त महसूल पाहिजे, टॅक्स पाहिजे, टॅक्सच्या मागं लागलेत, पण हे सुविधा तर गावासाठी काहीच देत नाही आमच्या। या गावात एकच सरकारी दवाखाना असून तो दवाखानाच व्हेंटिलेटरवर आहे। कुठलीही सुविधा या दवाखान्यात भेटत नसल्यामुळं नागरिकांना नाईलाजानं खाजगी रुग्णालयातील महागडे उपचार घ्यावे लागत आहेत। या ठिकाणी मागील 27 वर्षांपासून पुणे महानगरपालिकेने कचरा डेपो केला असल्याने आज या भागातील भूगर्भातील जलसाठे प्रदूषित झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागत असताना महापालिका प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाहीये। पुणे महापालिकेने जर एखाद्या सोसायटीने कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली तर पालिका प्रशासन त्यांना करात सवलत देत असते, पण गेली 27 वर्ष पुण्याचा कचरा विल्हेवाट लावणाऱ्या उरुळीकरांच्या माथी मात्र करवाढीचाच बडगा उचलला जात आहे। कचरा डेपोच्या माध्यमातून जी कामं पालिका प्रशासन करत होती त्याची निम्मी सुद्धा कामं आज महापालिकेत समावेश झाल्यावर होताना दिसत नाहीयेत। उरुळी देवाची हा विस्ताराने मोठा परिसर आहे, पण असं असलं तरी एकही पालिकेचा अधिकारी या ठिकाणी नसल्यामुळं नागरिकांना आपल्या समस्या प्रश्न निकाली काढण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे। आज या ठिकाणी उरुळी देवाचीचा परिसर आहे, आणि या परिसरामध्ये पावसाने फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पुणे महानगरपालिकेला वारंवार कळून सुद्धा दिवसभरात एकही माणूस या ठिकाणी फिरकलेला नाही, अधिकारी फिरकलेला नाही, प्रतिनिधी फिरकलेला नाही। रात्रीच्या पावसामुळं ह्या धरणावरनं पाणी ओसंडून वाहत होतं, ते पाणी गावामध्ये पूर्ण गेलं, गावामध्ये नुकसान झालं। त्यानंतर MECBचे पोल आहेत ते फुटिंगपासून ओपन झाले, ते पडण्याची भीती आहे। त्यानंतर तुमची पाण्याची लाईन ओपन झाली, हा पूल जो आपण पाहतो हा पूल ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहोत त्या पुलावरती त्यांनी मागच्या वर्षी वाहून गेलेला पूल परत बनवला। त्यावेळेस आम्ही त्यांना सांगत होतो की बाबा हा पूल तुम्ही या पद्धतीने बनवू नका, पाण्याचा फ्लो खूप मोठा असतो। बरं, त्यांनी न ऐकता त्यांच्या इंजिनियरच्या म्हणण्यानुसार हा पूल बनवला। पहिल्या 4 नळ्या होत्या मोठ्या, त्यावेळेस त्यांनी 3च टाकल्या, आणि त्याच्यामुळं चुकीच्या पद्धतीने त्याचं डिझाईन बनवल्यामुळं या ठिकाणी पूल चोकअप होतोय,
हेर पकडतात नळ्या आणि त्याचाच परिणाम म्हणून आज रात्री ह्या पुलावरनं पाणी गावामध्ये शिरलं आणि या ठिकाणी मोठी विद्युत वाहिनी आहे. ही एवढी मोठी विद्युत वाहिनी आहे की त्याच्यामध्ये जर फुटिंगपासून ओपन झाल्यानंतर तर खांब पडले तर खूप मोठी जीवितहानी होऊ शकते याचंही त्यांना गांभीर्य नाही आहे. त्यांनी फक्त आमचं गाव मला वाटतं कचरा डेपोसाठी किंवा मग टॅक्ससाठी आमचं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेलं दिसतंय. तर आमची त्यांना एक विनंती आहे की तुम्ही एवढे अशा पद्धतीने जर गावाकडे लक्ष देणार नसाल, काम करणार नसाल आणि हा टॅक्स आमचा टॅक्स ग्रामपंचायतीपेक्षा 13 पटीने जास्त वाढवलेला आहे. म्हणजे ज्याचा 2000 टॅक्स आहे त्याला डायरेक्ट 20,000 केला, ज्याचा 1,00,000 आहे त्याचा डायरेक्ट 10,00,000 केला, ज्याचा 20,00,000 आहे त्याचा डायरेक्ट 2,00,000 20,00,000 केला. अशा पटीमध्ये आकडेवारी वाढवलेली आहे त्यांनी आणि हे आकडेवारी खूप जाचक आहे. आज आमच्या भागामध्ये 6-10 रुपये स्क्वेअर फुटांनी गोडाऊन चालतात आणि यांचा टॅक्स आम्हाला 6 रुपये प्रति महिना म्हणजे 72 रुपये प्रति वर्षाला पडतो. मग आम्ही 75% जर महानगरपालिकेला भरायचं असेल तर महानगरपालिकेने आमचे गोडाऊन घ्यावेत आणि 10 रुपयाने आम्हाला पैसे द्यावे आणि त्यांनी टॅक्स त्यांचा त्यांनी भरावा. अन्यथा आमचं अंशतः गाव वगळावं. आम्हाला आमची ग्रामपंचायत आहे, आम्ही त्यांचं एवढं मोठं नुकसान केलं त्यांनी. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा आमचा फंड गेला, आमदार फंड गेला, खासदार फंड गेला, पंचायत समिती फंड गेला, कुठलंही होत नाही. आणि ज्या सुविधा ते आम्हाला देत होते कचरा डेपोच्या माध्यमातून त्या सुविधाही त्या पद्धतीने देत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कचरा डेपो हा उरुळी 27 वर्ष भोगते. आमच्या गावामध्ये आमच्या परिसरामधलं भूगर्भामधलं पाणी यांनी एवढं पूर्ण खराब केलेलं आहे की आता 50 वर्ष जरी कचरा डेपो बंद केला तरी आमचं भूगर्भामधलं पाणी स्वच्छ होणार नाही. ग्रामपंचायतींनी पुरवलेल्या तत्कालीन सुविधा आज देखभाल होत नसल्याने आज त्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत. रस्ते, ड्रेनेज या मूलभूत सुविधांवर कसलंही नियंत्रण नसल्याने आज त्या सुविधा मोडकळीस आल्या आहेत, शेवटच्या घटका मोजत आहेत. जर कचरा डेपोसाठी गाव महापालिकेने समाविष्ट केले असेल तर अंशतः गाव महापालिकेत समाविष्ट करावे आणि बाकीचे गाव वगळावे. त्याचबरोबर महापालिकेने अवाजवी करवाढ थांबवून ग्रामपंचायतप्रमाणे कर आकारावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. जर कर सवलतीची मागणी मान्य न झाल्यास महापालिकेतून उरुळी देवाची गाव वगळण्यात यावं यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्वाणीचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. मी ॲडव्होकेट अनिकेत बेलसरकर आज देवाची उरुळी गाव पुणे येथून बोलत आहे. येथील ग्रामस्थ हे माझे क्लायंट व माझ्या परिवारासाठीच आहेत. तर येथील गावाचा आमचा मुद्दा असा आहे की आम्हाला नवीन टॅक्सच्या नोटीस आलेल्या आहेत. गाव जेव्हापासून ग्रामपंचायतमधून पुणे महानगरपालिकेमध्ये आले तेव्हापासून, पण सदर पुणे महानगरपालिकेमध्ये आम्हाला घेण्यासाठी आम्ही पूर्वीच विरोध आमचा दर्शवला होता आणि त्याकरिता आम्ही कोर्टातही गेलो होतो, पण त्याच्यावरती अजून काही निर्णय झालेला नाही. आणि सदर गाव हे आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आलेलं आहे. तर पालिकेमध्ये आल्यानंतर आम्हाला यांनी टॅक्स भरण्यासाठी बरेचसे नोटिस वगैरे पाठवलेले आहेत, डिमांड नोटिसेस, आणि त्या नोटिसेसचं आम्ही उत्तरही दिलेलं आहे. 15 दिवसांमध्ये आम्ही त्याला ऑब्जेक्शन दिलेलं आहे, पण त्याच्यावर अजून काही कारवाई पुढे झालेली नाही आहे. तर आमच्या ग्रामस्थांशी बोलणं एवढंच आहे की आम्ही जे इथे गोडाऊन वगैरे बांधलेले आहेत हाच आमचा एकमेव इन्कमचा सोर्स आहे आणि या इन्कमच्या सोर्ससाठी आम्ही लोन वगैरे घेऊन इथे गोडाऊन बांधलेले. तर नवीन टॅक्स जो आलेला आहे त्याच्यामुळे त्या लोनच्या अमाऊंटमध्ये आणि टॅक्समध्ये किंवा जो आम्हाला काही प्रॉफिट होतो आहे त्याच्यामध्ये फार काही तफावत राहत नाही. म्हणून आम्हाला जे गोडाऊन वगैरे आम्ही लोन घेऊन बांधले ते आज तोडायची वेळ आलेली आहे. सेकंडली, हे आमचं गाव तुम्ही ग्रामपंचायतमधून काढून कॉर्पोरेशनमध्ये घ्यावंच नाही अशी आमची पूर्वीपासूनच डिमांड होती, पण ती डिमांड लक्षात न घेता आमच्या गावांना आत्ता कॉर्पोरेशनमध्ये घेऊन आमच्यावरती हा जाचक कर लावलेला आहे, तो आम्हाला नको आहे. प्लस आमचं गाव हे असं वेगळं आहे की पूर्ण पुण्याचा कचरा जो काय आहे तो आमच्या इथेच येतो, कारण जो पुण्याचा कचरा डेपो आहे तो देवाचिरोळी गावामध्ये आहे. येथील कचऱ्यामुळे आमच्या इथे भरपूर प्रमाणामध्ये पोल्युशन, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, लँड पोल्युशन सगळं होतं आहे. त्याच्यामुळे आमच्या इथे काही उगवण्याशी आत्ता काही हे नाही, तसा काही वाव नाही राहिलेला जर आम्ही शेती वगैरे जरी परत करायला लागलो तर. तर आमचं म्हणणं असं आहे की जे काही आमचं चालू आहे ते आमचं चालवून द्या आणि जे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स आहेत ते फॉलो होत नाही आहेत कचरा डेपोमध्ये.